नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील युवा नेतृत्व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संतोष साळवे यांनी नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली. मराठा बांधवांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी संतोष साळवे हे आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक शहराच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. यावेळी रिपाईचे युवा नेते अमोल पगारे आदींसह मराठा समाज बांधव उपस्थित होते. उपोषणाची मागणी अशी आहे, प्रामुख्याने मराठा समाजाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे. गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाज त्याला आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. आदरणीय जरांगे पाटील तिथं सातत्याने आंदोलन करत आहेत. आज त्यांचा 6वा 7वा दिवस आहे आणि माझी प्रामुख्याने अशी मागणी आहे की शासनाला आरक्षण देण्यासाठी हरकत काहीच नाही आहे, पण गेल्या अनेक दिवसापासून जे राज्यकर्ते आहेत ते या विषयावर टाळमटाळ करत आहेत. मागे जे आरक्षण दिलं गेलं ते कोर्टात टिकलं नाही. माझी प्रामुख्याने मागणी अशी आहे की ह्यावेळेस मराठा समाजाला भक्कम असं आरक्षण तुम्ही दिलं पाहिजे. राज्यकर्त्यांनी त्याच्यात प्रामुख्याने भूमिका घेतली पाहिजे आणि असं आरक्षण भक्कम व्हावं की ते भविष्यात कोर्टातही टिकलं पाहिजे. हा ते तुमच्या लक्षात येतच आहे ना, कारण का सरकारी ठरवत सर्व काही करू शकतं. आज जर बघितलं इथं जरी त्यांचं एकत्रित सरकार असं भाजपा त्याच्यामध्ये सहभागी आहेच, वरती जर दिल्लीमध्ये भाजपा आहेच, भाजपाने जर ठरवलं इतर सगळं करू शकतं, तोडफोड होऊ शकते, सगळं होऊ शकतं. आरक्षणासाठी का नाही होऊ शकत, एक स्पेशल अधिवेशन का होऊ शकत नाही, वन इलेक्शन वन सेशन होऊ शकतं, ते एक अधिवेशनासाठी अधिवेशन घेता येऊ शकतं, त्यांनी ठरवलं तर सर्व काही होऊ शकतं. आमचे मित्र संतोषजी साळवे हे जे आमरण उपोषणाला मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आमरण उपोषणात बसले आहे, रिपब्लिकन पक्षाचा त्यांना जाहीर पाठिंबा असून रिपब्लिकन पक्षाने सातत्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आठवले साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मोर्चे आंदोलनं पाठवले साहेबांनी सभागृहातसुद्धा आवाज उठवला आहे. मराठा समाजाला मागच्या सरकारने असं धातूर मातूर आरक्षण देऊन ते कोर्टात न टिकणारं आरक्षण दिलं होतं, पण आता या रिपब्लिकन पक्षाची अशी मागणी आहे की कोर्टात टिकेल असं आरक्षण मराठा समाजाला द्यावं. त्यासाठी रिपब्लिकन पक्ष मराठा समाजाच्या तन मन धनाने त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढा देईल अशी ग्वाही देतो. जय भीम. वेध न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.